पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती आहे. यासंदर्भात राजापीठच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटते अशा धमकी देणाऱ्याला शोधलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे, त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून. त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहिला कुठं कायदा व्यवस्था? आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो, दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती. एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला, कोण आहे, हे शोधलं पाहिजे सगळं. असुद्दीन ओवैसी याच्यामध्ये असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील असल्याची जी माहिती आहे, जे आरोप आहे जे रवी राणांनी केला काय, असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील याच्यामध्ये आहे? नाही, आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल. आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो. काही जमलं नाही आपलं, मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात, ते आता झेंडे बाहेर येणारच आहे. हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल, लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं, लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.